भगवान श्रीकृष्ण फक्त दुष्टांचा नाश करण्यासाठीच या मृत्यूलोकात अवतरल्या नाहीत तर समाज परिवर्तनासाठी त्यांनी इथं जन्म घेतला आहे सशक्त समाजाशिवाय परिवर्तन अशक्य आहे हे ओळखून त्यांनी पहिल्यांदा समाजाला बळकटी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केला कंसाच्या धाकानं आपल्या मुलाबाळांना दूध दही लोणी खाऊ न घालता मथुरेला जाऊन विकणाऱ्या त्या गवळणींच्या घरी दह्या लोण्याची चोरी करून कृष्ण आपल्या सवंगणांना ते खाऊ घालून दष्टपुष्ट बनवण्याचा प्रयत्न करायचे हा सशक्त समाज प्रक्रियेमधलाच एक भाग आहे गवळणी जेव्हा दूध दही लोणी मथुरेला विकायला नेत तेव्हा कंसाच्या राज्यकर्त्यांकडून त्यांचे भाव पाडले जात अशा प्रकारच्या जुलमी राजवटीच्या विरोधात लढण्यासाठी कृष्णानं फक्त चमत्कारांचाच आधार घेतला नाही तर समस्त वृंदावनवासियांमधील हरवलेला आत्मविश्वास जागवून संघटितपणे कंसाच्या प्रत्येक कारस्थानांचा सामना केला अशा प्रकारे श्रीकृष्णानं आपल्या सवंगडांच्या प्रकृतीची नेहमी काळजी घेतली युक्त आहार विहारस्य युक्तष्ट कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख या भगवद्गीतेमधील श्लोकामध्ये श्रीकृष्णानं उपदेश केला आहे की जो योग्य प्रमाणात जेवण करतो योग्य वेळेला झोपतो ज्याची दिनचर्या नियमित आहे त्या व्यक्तीत योग म्हणजे शिस्त येते अशी व्यक्ती दुःख आणि रोगांपासून दूर राहते आयुषत्व बलारोग्य सुखप्रिती विवर्धना सात्विक जीवन आरोग्यासाठी उत्तम आहे ते जीवन प्राणशक्ती बळ आनंद आणि उत्साह वाढवतं